पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा। घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात। तर आज आपण जाणून घेणार आहोत देवघरासंबंधित काही महत्त्वाचे नियम। एक, घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर म्हणू शकता। दोन, पूजा घरात पांढऱ्या पिवसळ रंगाची मार्बल फरशी जरूर बसवावी। तीन, देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू ठेवावा। चार, देवघरात देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत। पाच, देवाऱ्यातील सर्व मूर्तीचे तोंडे पश्चिमेस असावी। सहा, घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये। सात, देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत। आठ, देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत। नऊ, देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे, ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे। दहा, एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती पूजेत असू नयेत। अकरा, देवघरात रोज कापूर जाळून एक तरी मंत्र किंवा स्त्रोत जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी। बारा, देवघरात जेवणे झोपणे टाळावे। तेरा, देवघरात आपण जे सणावाराला जेवतो ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवावे। चौदा, देवघरात पूजा आरती करत असताना ओरडणे भांडणे अपशब्द बोलणे टाळावे। पंधरा, देवासमोर लावलेली समई जी ज्योत कधीही दक्षिणेकडे का असू नये, कारण ती यमाची मृत्यूची दिशा आहे। यमाची पूजा केली जात नाही, फक्त दिवाळीत यमाची यमद्वितीयेला पूजन केले जाते, त्या दिवशी दक्षिणेला दिवा लावला जातो। सोळा, स्त्रियांनी कधी पण तुळस तोडू नये, कारण तुळस हे सौभाग्य देणारे आहे। सतरा, देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरी किंवा भगवा रंग लावला नाही तर लावावा, नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी। अठरा, देवघरात बसायला दर्भ्याचे आसन जरूर ठेवावे, कोणत्याही पूजेच्या दुकानात दर्भ आसन मिळते। देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा। वीस, देवघरात रोज एक सुगंधित अगरबत्ती आणि एक लोभांची उदबत्ती जरूर लावावी। एकवीस, देव ठेवण्यासाठी कोणती दिशा चांगली आहे? उत्तर, तुमच्या मूर्तीचे तोंड उत्तर पूर्व दिशेला असले पाहिजे। पूजा कक्ष वास्तूनुसार तुमच्या मूर्त्या कधीही समोरासमोर नसाव्यात, त्याऐवजी लक्षात ठेवा ईशान्य दिशेला प्राधान्य देणारी देवता आहे। बावीस, घरातील देवघराला दरवाजा असावा का? उत्तर, देवघराला ग्रिलचा दरवाजा असू नये, देवघर भिंतीत कोरून तयार करू नये। देवघरात अग्नेय दिशेला समय निरांजन असावे। देवघरात अभिषेक पात्र ईशान्य किंवा पूर्व कोपऱ्यात असावे। तेवीस, मंदिर प्रवेशद्वारवर असू शकते का? हे ठिकाण देखील आदर्श आहे, कारण ते घराच्या प्रवेशद्वाराच्या मजल्यावर सकारात्मक वातावरण निर्माण करते। तुमच्या घराच्या फोयर एरिया किंवा पोर्च एरियामध्ये एक मनोरंजक ठिकाण असेल। ही प्लेसमेंटची निवड जुन्या दिवसापासून आहे, जेव्हा मंदिरे अंगण किंवा घरांच्या समोरच्या वरांड्यात ठेवली जात होती। चोवीस, कधीही बाहेरून अन्न आणू नका आणि मंदिराच्या आवारात खाऊ नका। मंदिराच्या आवारात कधीही सुपारी चावू नका। कफाळावर नेहमी तिलक लावावा। मंदिरातून प्रसाद म्हणून अन्न मिळल्यास त्याचे अवशेष किंवा ताट मंदिराच्या आवारात टाकू नका। पंचवीस, घरातील मूर्तीचा आकार 3 इंचापेक्षा जास्त नसावा। मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत, तुटलेल्या मूर्त्या काढाव्यात। लाकूड किंवा संगमरवरील वापरण्यासाठी आदर्श साहित्य आहेत। मूर्ती आणि प्रतिमा लाकडी या वस्तूवर ठेवता येतात। मित्रांनो, त्याचप्रमाणे स्वस्तिकचं पण खूप महत्त्व आहे। चला आपण जाणून घेऊया स्वस्तिकचं महत्त्व आणि त्याची माहिती। स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे।
स्वस्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे। स्वस्तिक मध्ये सूर्य चंद्र वायु पृथ्वी लक्ष्मी विष्णु ब्रह्मदेव शिव पार्वती श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो। शांति समृद्धि आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक कोणत्याही अग्रपूजेचा मान या चिन्हास आहे। स्वस्तिक गतीचे जोदक आहे। त्याचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे आहेत आणि ते श्री विष्णूचे हात असून ते चार हाताने ते चारही दिशांचे पालन व रक्षण करतात। स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे। शोभा सुसंवाद उल्लास प्रीती सौंदर्य आशीर्वाद कल्याण शांती हे गुण स्वस्तिक या शुभचिन्हात समाविष्ट आहेत। स्वस्तिकाची आडवी रेख म्हणजे विश्वांचा विस्तार आणि उभी रेख म्हणजे विश्वांच्या उत्पत्तीचे कारण। स्वस्तिकचा मध्यबिंदू हा भगवान श्री विष्णूचे नाभिकमळ असून श्री ब्रह्माचे उत्पत्तीस्थान आहे। स्वस्तिकामध्ये एकूण पाच बिंदू असतात। चार बिंदू हे चार रेघामध्ये आणि पाचवा बिंदू दोन रेघा छेडतात तिथे म्हणजेच मध्यबिंदू। देवाजवळ स्वस्तिक काढल्यास स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे पद्यपुराणात म्हटले जाते। भारतीय नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक। स्वस्तिक म्हणजे कल्याणाचे काव्य सर्व दिशांचा सौरभ मानवी पुरुषार्थाचे प्रेरणाबळ निर्मितीच्या सहाय्याची सूचना आणि देश काळ यांचे मिलन आहे। मित्रांनो स्वस्तिकची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय स्वामी समर्थ।